मी 12वीला असतानाची गोष्ट आहे. नुकतेच 17 पूर्ण केले होते. मनात प्रेमभावना फुलून आल्या होत्या. नेहमीप्रमाणे क्लासला गेले. आज पहिलंच लेक्चर. माझा नावडता विषय मॅथमॅटिक्स. आय जस्ट हेट इट. मला मॅथमॅटिक्स नकोच होतं, पण बाबांच्या आग्रहामुळे घ्यावं लागलं. आज शिकवायला हा कोण नवीन आहे, पोरगा दिसतो, आता हा काय दिवे लावणार आहे काय माहीत. प्रिया कोण आहे गं हा नवीन, नाव माहीत नाही, नुकताच BSc झालाय म्हणे. प्रिया पण हिरो आहे ना. हाय, किस चक्की का आटा खाते हो. शट अप, लाज कशी वाटत नाही का तुला. मी आणि प्रिया खुदकन हसलो आणि हसू दाबून समोर बघायला लागलो. क्लास, आज आपण इंटिग्रेशन सुरू करतोय. ओ माय गॉड, काय आवाज आहे. त्या आवाजाने कलेजा खल्लास झाला माझा. मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले. मिस कुठे लक्ष आहे तुमचं, मला काहीतरी म्हणत होता तो. काय? येस सर. अहो काय येस सर म्हणताय, मी काय विचारलं. मी फक्त मान खाली घालून उभी राहिले, डोळे मात्र त्याच्यावरच रोखलेले. शिट, पहिल्याच दिवशी इम्प्रेशन डाऊन. नेमकं मलाच विचारलं काहीतरी. खडूस, प्रिया चल ना जरा त्या खडूसकडे, काहीतरी डिफिकल्टी विचारून येऊ, जरा इम्प्रेशन मॅनेज केलं पाहिजे. अगं बाई वेडी आहे का तू, खडूस काय म्हणते. मग काय पहिल्याच दिवशी मला टार्गेट केलं. आज तो मला 10 वर्षांनी भेटला. फार काही बदललं नव्हता. आज अचानक त्याला सोशल मीडियावर पाहिलं आणि जुन्या आठवणी उफाळून आल्या. मी 12वी झाल्यावर मेडिकलला गेले आणि हा MSc करायला. आमची किती छान लव्ह स्टोरी चालली होती तो आणि मी. कॉलेज नंतर रोज भेटायचो. तो खूप फोकस्ड होता, मला पण खूप छान गाईड करायचा, छान लाईफ स्किल्सबद्दल बोलायचा. तुला माहीत आहे का, मला कधी कधी तुझी भीती वाटते. का? तू एवढा मॅच्युअर आणि मी ही अशी. तू केवढा शांत असतोस आणि मी बडबडी. मी 10 वेळा तुला आय लव्ह यू म्हणाले आणि तू फक्त मी टू म्हणतोस. आजपर्यंत आय लव्ह यू सुद्धा डायरेक्ट कधी म्हणाला नाहीस. तो जोरजोरात हसायला लागला. खरं सांग, बालिश म्हणून विसरून जाणार नाहीस ना. मी जास्त एक्सप्रेसिव्ह आहे रे. मी मेडिकलच्या 3rd इयरला असतानाची गोष्ट आहे. मला PhD करता MIT ॲडमिशन मिळाले आहे. ग्रेट, आपण आता 2-3 वर्ष नाही भेटू शकणार. का? मी पुण्यात आहे आणि तू पुण्यात, मग का भेटणार नाही. तो जोरजोरात हसायला लागला. अगं बाई, MIT म्हणजे अमेरिकेत. वाव भारी, तू अमेरिकेत चाललाय. पण दुसऱ्या क्षणाला माझा चेहरा पडला. म्हणजे आपण 3 वर्ष नाही भेटणार. हो ना. नाही, मला ते माहीत नाही, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आय नो, माझं मेडिकल गेलं खड्ड्यात. चल आपण लग्न करू, तू मला पण बरोबर घेऊन चल. तो हसायला लागला. तिकडे तुझी काळजी घ्यायला कोणीतरी हवंच. मी येते, रोज स्वयंपाक पण करेन, म्हणजे तुझ्या जेवणाचा प्रश्न सुटला. बघ माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत. मला नोकरी नाही, मी कमवत नाही, मग दोघांनी खायचं काय. ते तिकडे गेल्यावर बघता येईल, तुझ्या आईबाबांना चालेल, त्याने हसून विचारलं. नाही चालणार. मग त्यांना सांगतंय कोण. म्हणजे लग्न करून तू मला अमेरिकेला पळवून ने. मी तिकडे जाऊन घरी फोन करून सांगते की आम्ही लग्न केलंय आणि आम्ही अमेरिकेत आहोत. ते इकडे येऊ सुद्धा शकणार नाहीत. कसली भारी लव्ह स्टोरी असेल आपली. मग पेपरला बातमी असेल की एक प्रेमीयुगल लग्न करून अमेरिकेत पळाले. वाव, कसलं रोमॅन्टिक. ए हिरोईन, फिल्मी दुनियेतून जागे व्हा. तो गेला अमेरिकेला. मी डॉक्टर झाले. घरचे लग्नाच्या मागे लागलेत. मी माझ्या आणि त्याच्याबद्दल घरी सगळं सांगितलं, पण आई बाबा ऐकायला तयार नाहीत. त्यांनी हट्टाने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आणि त्या क्षणी मी घर सोडायचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया रॉयल कॉलेज ऑफ मेडिसिनला अप्लाय केलं. आता असं झालं की तो अमेरिकेत आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये. त्याला मेलवर कळवलं. तो अमेरिकेतून भारतात आला, पण त्याला ऑस्ट्रेलियाला येणं जमलं नाही आणि मला इतक्या लवकर ऑस्ट्रेलियाहून भारतात जाणं शक्य नव्हतं. माहीत नाही काय झालं ते. त्याचे मेल फोन येणंही बंद झालं. मी पाठवलेल्या मेलला उत्तर येणं बंद. एकामागून एक दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष पलटली. आज 10 वर्षांनी तो दिसतोय. होता तसाच आहे, फार फरक नाही पडला. अजून चेहऱ्यावर 40 रेषा नाहीत आल्या. अरे इथे त्याचा मोबाईल नंबर आहे की, फोन करते त्याला. पण नको, त्याच्या बायकोने रिसीव्ह केला तर माझी ओळख काय म्हणून देऊ. अरे हे काय, अजून सिंगल आहे. स्टेटस तरी सिंगल म्हणून आहे. हॅलो, अजून त्याचा आवाज तसाच आहे. हॅलो, मी बोलते, ओळखलंस. तू कुठे आहेस. सध्या पुण्यात. आणि तू? पुण्यातच. आत्ता भेटूया नेहमीच्या ठिकाणी. मी 1/2 तासात पोहोचतो. त्याला समोर बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटली. मला बघायचं होतं की त्या मिठीतलं प्रेम आणि ऊब 13 वर्षांनी तसंच आहे का बदललं. हाय, कसा आहेस. छान. आणि तू कशी आहेस. ठीक. एक विचारू, तुला परवानगी केव्हापासून लागायला लागली.
माहित नाही का ते? तरी विचारलं, बोल अजून सिंगल? दुसरी कुणी मनाला भावली नाही, माझी कमतरता कधी जाणवली? माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी मी सुद्धा सिंगल आहे, अजूनही तुझी वाट पाहत आहे। म्हणजे मला कळलं की तुझं लग्न झालं, म्हणून मी मेल वगैरे नाही केले। कसं करीन लग्न आणि ते सुद्धा दुसऱ्या कोणाशी? का आणि कशासाठी थांबलीस एवढं? जो पहिला आहे त्यानेच अजून आय लव यू म्हटले नाही आहे, त्यामुळे त्याचा निर्णय माहीत नाही, म्हणून त्याचीच वाट बघत आहे। त्याने दोन्ही हात पुढे केले, मी वेड्यासारखी मिठी मारली आणि रडायला लागले। त्याने डोक्यावरून हात फिरवला, जाणवलं त्या स्पर्शातून मिठीतली ऊब, प्रेम आणि आश्वासकता तशीच होती। तो का सिंगल आहे ह्याचं उत्तर मिळालं होतं मला।